हॅलो फ्रेंड्स, युअर रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघतो आहे प्रसादाचा शिरा कसा बनवायचा. चला मग बघूया कसा बनवायचा आहे. सर्वात आधी आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. साजूक तूप थोडंसं वितळल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 कप आपण बारीक रवा घालणार आहोत. हा छान परतून घ्यायचा आहे, गोल्डन कलर येईल तोवर. याला छान गोल्डन कलर येतो. इथं आपला रवा भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1/2 कप गरम पाणी घालणार आहोत. छान हलवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये 1/2 कप दूध घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. छान मऊ असा शिरा तयार होतो. दोन तीन मिनिट होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता 1/3 कप आपण साखर घालणार आहोत. परत एकदा हलवून घेऊया. साखर त्याच्यामध्ये वितळला जाते, बघू शकता वितळल्या गेलेली आहे साखर. त्याच्यामध्ये 1 टीस्पून वेलची पूड घालायची आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहे. इथे मनुके आणि बदाम घातलेले आहेत मी, तुम्ही आवडीनुसार घालू शकता. मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2-3 मिनिट होऊ द्यायचं आहे. इथे 2-3 मिनिट झालेलं आहे आणि आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे आणि खूप मऊ असा आहे खाण्यासाठी. तुम्ही नक्कीच तुमच्या घरी करून बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही माझ्या चॅनलला जुळून राहाल.